आपल्या कॅमेराला हल्ली दोन कार्डचे स्लॉट असतात, कदाचित दोन्ही एसडी असतात, एक सीएफ एक एसडी असतो. तर त्यावेळेला आपला कॅमेरा आपल्याला तीन ऑप्शन देतो. एक म्हणजे एक कार्ड भरलं की दुसऱ्या कार्डमध्ये इमेजेस जातील. दुसरं ऑप्शन आहे एकाच वेळेला दोन्ही कार्डमध्ये जे काय तुम्ही सिलेक्ट केलंय जेपेग प्लस रॉ किंवा नुसतं जेपेग, तर एकाच वेळेला दोन्ही कार्डमध्ये ते जाईल. आणि तिसरं ऑप्शन आहे की एकात रॉ जाईल आणि एकात जेपेग जाईल. माझ्या दृष्टीने म्हणजे मला स्वतःला जे पर्सनल विचाराल तर माझ्या दृष्टीने तिसरं ऑप्शन हे अतिशय चांगलं आहे, एकात रॉ जाईल एकात जेपेग जाईल. कारण काय होतं की समजा रॉच्या कार्डला काही झालं तर माझं जेपेगचं कार्ड आहेच माझ्याकडे, आणि जेपेगला काय झालं तर रॉ आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपण सेफ साईड जातो. आज लोकांच्या आठवणी आहेत तर त्या तशाच जपल्या गेल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल की आपण नुसतंच रॉ शूट केलं तर काय होईल, तर रॉ नुसतं शूट केलं तर प्रॉब्लेम हा आहे की कार्ड जर करप्ट झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर जेव्हा आपण रिकव्हरी लावतो तर त्यावेळेला जेपेग फाईलच जास्त चांगल्या आणि परफेक्ट रिकव्हर होतात, रॉ तेवढं सहजासहजी रिकव्हर होत नाही. म्हणून शूट करताना कधीही दोन कार्ड स्लॉटमध्ये एकात रॉ एकात जेपेग या पद्धतीने शूट केलं तर चांगलं आहे. आता जेव्हा बऱ्याचशा फोटोग्राफरना प्रश्न पडतो की मी 8 GB चार कार्ड वापरावीत, 16 GB दोन वापरावीत, का एकच 32 किंवा 64 GB वापरावं, तर याच्याबद्दल मी दोन उदाहरणं देतो, पण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. एक उदाहरण आहे की एखादा फोटोग्राफर म्हणेल की मी एकच 32 किंवा 64 GB कार्ड वापरीन, म्हणजे दिवसभरात मला काय करायला नको तर ते कार्ड काढल्यावर सांभाळत बसायला नको. थोडक्यात, माझ्याकडे अंडी आहेत, त्याचा मी एकच ट्रे बनवलाय आणि तो मी अतिशय व्यवस्थितरित्या एका ट्रेवर लक्ष ठेवू शकतो आणि सांभाळू शकतो. आता काही फोटोग्राफर म्हणतील की मी छोटी छोटी चार कार्ड वापरीन 8-8 GB का, तर एखादं कार्ड करप्ट झालं तर माझं अख्खं फंक्शन गेलं असं होणार नाही. पण इकडे अजून एक गंमत सांगावीशी वाटते की एक मोठी फॅमिली आहे, प्रवासाला चालली आहे, तर ते एकच गाडी काढतील का सेफ्टी म्हणून 2 ते 3 छोट्या गाडीतून जातील. शेवटी हा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या सुविधेचा. पण इथे एक गोष्ट सांगतो की माझी पद्धत काय आहे. तर माझ्या कॅमेराला दोन कार्डचे स्लॉट आहेत, एक सीएफ आहे एक एसडी आहे. आता आपणाला सर्वांनाच माहिती आहे की एसडी कार्ड त्या मानाने स्वस्त आहेत तुलनेने सीएफ कार्डपेक्षा. तर मी काय करतो, माझ्या कार्डमध्ये सीएफ कार्ड जे आहे ते मी जेपेगसाठी लावतो आणि ते माझं 8 GB असतं. आणि दुसरं कार्ड आहे एसडी जे मी रॉसाठी अलाईन करतो किंवा असाईन करतो, ते आहे 32 GB. आता याचं जर कम्पॅरिझन केलं तर परफेक्ट एक 8 GB सीएफ आणि एक 32 GB एसडी हे दोन्ही मिळून मला 500 इमेजेस मिळतात. सो एका दिवसभरात असे दोन सेट ठेवले तरी माझं पूर्ण काम होतं. ही माझी कामाची पद्धत आहे. आणि आता कालच झालेली गोष्ट की मी एका फोटोग्राफरसाठी काम केलं आणि नेमकं त्याच्याकडे गेल्यावरती त्याच्या हातातून सीएफ कार्ड पडलं, म्हणजे काय झालं, माझ्या जेपेगच्या इमेजेस डॅमेज झाल्या. पण त्याच वेळेला रॉ दुसऱ्या एसडी कार्डमध्ये असल्यामुळे मी रॉला जेपेग प्रोसेस करून त्याला दिल्या तर ते त्याचा पर्पज सॉल्व झाला. तर ही माझी पद्धत झाली. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही काम करू शकता.